अंकुरे अंकुरे ओल्या माती चाकुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या माती चाकुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात हवी निगराणी हवी मायेची भाकर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार द्या राती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अरे वा 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 मूषक राक्षसांचा संहार करण्यासाठी मी सैन्य घेऊन आलोय. शाबास, आता माझी कायमची कटकट मिटेल. पण आत्ता चालात? अरे मी दूध पोचवायला निघाले आणि तो मध्या सुद्धा म्हशीना घेऊन नदीवरती गेलाय. आम्ही करतो बंदोबस्त उंदरांचा. असं म्हणतोस? मग मी जाते. हा बेशक येते. हा मी. तुम्ही काय बसलात? उठा. महेश आज्ञा. तू दारावर राहा. बर. तुम्ही दोघं आज्ञा. मागच्या बाजूला राहा. बर. तुम्ही दोघं आज्ञा. इथे राहा. बर. आणि तुम्ही दोघं आज्ञा. माझ्या बरोबर या. बर. आम्ही आतून उंदीर पळवतो. उंदीर दिसला की रट्टा. चला गावाला. चला रे. बहुतेक सर्व उंदरांचा आपण फडशा पाडला असेल. शाबास. आणि मी दोन. छान. आणि मी पाच उंदीर मारले. वा. आणि तू किती मारलेस रे? मी खूप उंदीर मारले. शाबास. गोट्या सगळ्या उंदीर मेले असतील का रे? नाही, दोन चार राहिले असतील. पण त्यांचा मला आपण बंदोबस्त करू. पण ते कसं काय? सोपी गोष्ट आहे. गणेश आज्ञा. तुझा तो काळू बोका आहे ना, हो त्याला आण. बरं. म्हणजे उरलेल्या उंदरांना तो फस्त करेल. अरे गोट्या, तुझं डोकं कसं चाललंय सांगता येणार नाही. मग अरे बाबा, नुसतं डोकं असून भागत नाही, ते चालवावं लागतं. गणेश तुझा बोका आण. बरं. लवकर आण. आता आजी आली तर तिला चालणार. बघ कसा बंदोबस्त केला तुझ्या उंदरांचा. गोट्या, अगदी सगळ्या मुलांना घेऊन आला हो उंदीर मारायला. घरातले सगळे उंदीर नक्की मारलेले असणार. आता काहीतरी छान गोड गोड करूनच घालते सगळ्यांना.
पण कुठे गेली ही सगळी मुलं? अगं बाई, उंदराचं फडशं पडण्याऐवजी माझाच फडशं पडला की आता काय करू रे बाबा, बाय म्हणजे काय करू ग? आई 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 अगं आजी, अशी का बसली आहेस? तिथे बघ. बघितलं मगाशीच. काय झालंय? अगं पण तूच म्हणाली होतीस ना गोट्याला की उंदरांना मार म्हणून. आता कुठे गेली ती सगळी कार्टी? थोड्या वेळापूर्वीच गेली आहेत. अस मला म्हणाले आत एक भोका सोडलाय. अगं बाई. आणि म्हणाले तासाभरानं दार उघड. मम्मी उघडलं आणि आत बघतो तर काय, बोका दिसलाच नाही. हो, कुठे गेला असेल ग? उंदराने खाल्लं असेल त्याला. हो अरे मूर्खा, त्याला काही दार लागत नाही लागत. अगाई ग,